नमस्कार, मी तृप्ती सर्वांचं स्वागत करते माझ्या टी लाईफ व्लॉग्समध्ये। तर आज जायचं आहे रिव्हरडेल फार्मला। इथे 501 नंबरच्या स्ट्रीटकारने आता निघायचं आहे। क्वीन स्ट्रीटपासून गेरार्ड स्ट्रीटपर्यंत जायचं आहे। जवळपास 4 किलोमीटरचं डिस्टन्स आहे। चला तर निघूया। पोहोचलो आहे आता गेरार्ड स्ट्रीटला। साधारण 40 मिनिटे लागली आम्हाला इथे येण्यासाठी, आणि इथून मध्ये आता चालत जायचं आहे। 7.5 एकरचा पूर्ण परिसर आहे हा रिव्हरडेल फार्मचा। ॲक्च्युली रिव्हरडेल फार्म हे आधी झू होतं। जवळपास 1894 ते 1974 ॲज अ झू हे ऑपरेट होत होतं, बट त्याच्यानंतर हे क्लोज झालं आणि झूमधले सगळे ॲनिमल्स रिलोकेट करण्यात आले। आणि मग 1978 हे रिव्हरडेल फार्म म्हणून त्यांनी ओपन केलं आहे, आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत अगदी वर्किंग आहे। म्हणजे ॲनिमल्स वगैरे त्यांची सगळ्यांची काळजी घेतली जाते। इथे काही फार्म ॲनिमल्स त्यांनी ठेवलेले आहेत। तर आता आपण एंट्रन्सला आलेलो आहे रिव्हरडेल फार्मच्या, आणि इथे पण भरपूर मोठी जागा आहे। पिकनिक एरियाज आहेत भरपूर, भरपूर अशी ग्रीनरी दिसते इथे छान, आणि बेंचेस पण आहेत ठेवलेले की आपण आपली छान पिकनिक पण इथे एन्जॉय करू शकतो। बरेचसे लोक आले तिथे भेट देण्यासाठी। पूर्ण वर्षभर हे फार्म ओपन असतं आणि फ्री आहे। मध्ये एंट्री केल्यानंतर गाई आणि वासरू त्यांनी ठेवलेले आहेत, आणि खूप मोठी जागा आहे ॲक्च्युली त्यांच्यासाठी की ते इझिली तिथे फिरू शकतील। आणि हे समोर दिसते तुम्हाला, याला बाण म्हणतात। ही पण बरीच जुनी 1858 बाण आहे, आणि जेव्हा इथे विंटर सीझन असतो तेव्हा ते सगळ्या ॲनिमल्सला इथे मध्ये ठेवतात। थोडं पुढे आल्यानंतर मग इथे शीप ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्या अपोजिट साईडला मग हे हॉर्सेस आहेत। तर 2 हॉर्सेस दिसत आहेत तिथे, आणि भरपूर खूप मोठी जागा ॲक्च्युली त्यांच्यासाठी त्यांनी ठेवली आहे की ते इझिली तिथे फिरू शकतील, आणि त्यांना खाण्यासाठी वगैरे पण जागा आहे तशी प्रोव्हाइड केलेली। मेन एरिया रिव्हरडेल फार्मचा, तर हा सेक्शन खूप मोठा आहे। इथे भरपूर गोट्स आहेत, नंतर चिकन्स पण आम्हाला नजरेला पडले, आणि ते छान इकडे तिकडे फिरतायत। म्हणजे लहान मुलांना खूप मजा येते ॲक्च्युली हे बघायला, आणि हे डाऊनटाऊन टोरंटोमध्येच आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप लांब जायची गरज नाही आहे। त्यांनी खूप छान मेंटेन पण केलेलं आहे। डकसाठी पण त्यांनी छोटेसा सेक्शन केला आहे, आणि छोटं तळं पण त्यांच्यासाठी बनवलं आहे की ते त्याच्यामध्ये त्यांना स्विमिंग वगैरे करायची असेल तेव्हा तिथे जाऊ शकतात तळ्यामध्ये। गुज नावाचा पक्षी दिसतो आहे। काही फुलझाडं लावली आहेत आणि व्हेजिटेबल्स पण लावलेली आहेत, जसं की पालक, नंतर आपली कांद्याची पात, असे वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स त्यांनी लावल्या आहेत। आणि मोठा असा ख्रिसमस ट्री आहे, खूप मोठा ख्रिसमस ट्री आहे तिथे। आणि इथे आहे हा पीक सेक्शन। तर इथे पीकसाठी त्यांनी असं चिखलही बनवलं आहे की ते पीक तिथे जाऊन चिखलात लोळू शकतात। खूप काळजी घेतलेली आहे सगळ्या ॲनिमल्सची। भरपूर त्यांच्यासाठी जागा पण आहे की ते इझिली तिथे फिरू शकतात, आणि त्यांना व्यवस्थित धान्य वगैरे किंवा जे काही खायला असतं ते नेहमी नियमित त्यांना प्रोव्हाइड केलं जातं।
आणि छान आहे फार्म. खरं तर लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी खरंच खूप छान आहे, कारण मुलांना आनंद होतो काही असे ॲनिमल्स बघून. आणि डाउनटाऊन टोरंटोमध्येच आहे हे, तर एकदा आपण नक्की व्हिजिट देऊ शकतो. कसा वाटला तुम्हाला हा रिव्हरडेल फार्म मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.